स्वाभिमान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आदिती शुद्धीवर आल्याचे शांतनूला समजते शांतनूच्या डोळ्यात पाण्याच्या धारा वाहू लागतात आणि शांतनू आदितीला म्हणतो की म्हणजे आई तू अगोदरच शुद्धीवर आली होती तर आणि हे पल्लवीला माहीत होते तेव्हा आदिती मान हलवून होकार देते तर शांतनू पल्लवीकडे बघत म्हणतो की पल्लवी आई अगोदरच शुद्धीवर आली होती हे तू माहीत असताना मला का नाही सांगितले पल्लवी म्हणते शांतनू मधल्या काळात अशा खूप काही गोष्टी घडल्या त्यामुळे मला ते सांगता नाही आले पण आता मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे आदिती म्हणते पल्लवी जे सांगते ना माझ्या राजा का ते अगदी बरोबर आहे खरं तर मला मी शुद्धीवर आल्यानंतर प्रभाकरांनी तुझ्यासोबत खूप बोलायचं होतं पण काही कारणाने ते शक्य नव्हतं आणि ते कारण पल्लवीच तुला सांगेल माझं ऐक पल्लवी म्हणते की शांतनू ख मागल्या काळात ना अशा काही गोष्टी घडून गेल्या त्या तुम्हाला माहीतही नाही आणि आत्तासुद्धा ते, ते कारण आणि तो चेहरा समोर आणण्यासाठी मला मोठ्याईने मदत केली पल्लवी म्हणते की आता सुद्धा खरा चेहरा समोर आणण्यासाठी मला खूप त्रास झाला आहे तर शांतनू म्हणतो पल्लवी हे तू सर्व कोणासाठी करते आणि कोणाबद्दल बोलते पल्लवी म्हणते की यामध्ये मागे दुसरे तिसरे कोणी नसून विनायक दादाचा हात असल्याचे पल्लवी शांतनूला सांगते आणि हे सत्य आहे असे म्हणताच शांतनूला मोठा धक्का बसतो पल्लवी म्हणते की त्यांच्या वागण्या बोलण्यावरून मला शंका यायला लागली होती तेव्हा पल्लवी ज्या वेळेस रूम क्लीन करत असते त्यावेळेस विनायकच्या बॅगमध्ये विषारी औषधाच्या बाटल्या सापडल्याची पल्लवी सर्व हकीकत आता शांतनूला सांगते त्यानंतर पल्लवी ते विषाची बाटली डॉक्टरांना दाखवते तेव्हा डॉक्टर म्हणतात की अगं हे सौम्य विष आहे हे पेशंटला बरं करणारं नाही तर मारणारं आहे तेव्हा आता विनायकचा कपटी चेहरा हा पल्लवी समोर आलेला असतो तर पल्लवी म्हणते की विनायक दादानी आईंना कित्येक वेळा मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा दादाला पकडण्यासाठी ही सर्व शक्कल आम्ही लढवली असल्याचे पल्लवी शांतनूला सांगते तर पल्लवी म्हणते की आम्ही त्या सलाईंमध्ये विष नाही तर अगोदरच पाणी भरून ठेवलं होतं आणि सलाईंची नळीसुद्धा अगोदरच काढून ठेवली होती शांतनू म्हणतो की दादा असं कसं वागू शकतो पल्लवी तुझा काहीतरी गैरसमज होत असेल तर शांतनू लगेचच आदितीला म्हणतो की आई तुझ्यावरती विनायक किती माया करतो तर पुढे येत मोठ्याही म्हणते की शांतनू हे सर्व नाटक होतं आम्ही तुझ्याशी वाईट वागलो पण विनायक आमच्यापेक्षाही अत्यंत खालच्या दर्जाचे वागला मोठ्याही म्हणते की तू त्याच्यावर विश्वास ठेवू नको त्याने शक्य आईचा विचार केला नाही मोठ्याही म्हणते विनायक जरी माझा मुलगा असला तरी तो अत्यंत दृष्ट आणि नीच प्रवृत्तीचा आहे त्याच्यावर तू अजिबात विश्वास ठेवू नकोस मोठ्याही म्हणते की मी त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि जर हे खोटं निघलं तर मी स्वतःहून हे घर सोडून जाईल शांतनू पल्लवी म्हणते की एवढेच नाही कॉलेजच्या प्रकरणामागे मुलींच्या प्रकरणात तुम्हाला अडकवण्याचासुद्धा दादांचाच हात होता आणि त्याचे मी सर्व लेखी पुरावेही मिळावलेत ते ऐकून शांतनूच्या पायाखालची जमीन सरकलेली असते शांतनूला राग येऊन शांतनू म्हणतो की असं जर असेल तर आपण लगेचच विनायकला पोलिसांच्या हवारी करायला पाहिजे आणि शांतनू हा पोलिसांना फोन लावू लागतो पण पल्लवी आणि आदिती शांतनूला समजावतात इकडे शा विनायक हा बाहेर आलेला असतो तेव्हा कारमधून जात असताना विनायक विचार करतो की घरामध्ये काय चाललं ना हे आता आपल्याला कळायला पाहिजे तेव्हा एकदा आपण आईला फोन करून बघू असे म्हणत विनायक हा मोठ्याला फोन लावू लागतो तर विनायकचा फोन येताच मोठ्याई म्हणते की आत्ता विनायकचा फोन येतोय तर पल्लवी म्हणते आत्ता कशाला फोन करत असतील ते आणि मोठ्याई ही फोन कट करायची फोन चालू करते तेव्हा शांतनु म्हणत असतो की आत्ता कुणालाच घाबरायची गरज नाही आहे आणि आत्ता पुरावे आपल्यासमोर आहेत तर आपण आता यांना घरात ठेवायचीसुद्धा गरज नाही तेव्हा फोनवरती विनायक ते सर्व बोलणे ऐकतो तेव्हा विनायक विचार करतो की शांतनू एवढा का चिडलाय आणि आईच्या फोनवर शांतनूचा एवढा मोठा आवाज म्हणजे आईला शांतनूने रेड हँड तर पकडले नाही ना तर विनायक म्हणतो आईला जर पकडलं असेल तर मग माझ्यासाठी चांगलंच आहे कारण माझा तर कुणाला संशय येणारच नाही आता शांतनू आईबाबांवर चिडेल आणि त्यांना ॲटोमॅटिक घरातून बाहेर काढून देईल आणि माझं काम अगदी सोपं होईल इकडे तळतळत शांतनु पल्लवीला म्हणतो की आता त्या विनायकला सांग की पोलीस इकडे तुझी वाट बघत उभी असणार आहे आणि आल्या आल्या त्याच्या हातात बेड्या पडणार आहेत पल्लवी म्हणते की शांतनु तुम्ही जरा शांत व्हा प्लानिंग होऊ नका आणि त्यांना जर आपल्याला रंगे हात पकडायचे असेल तर आपल्याला पुरावे गोळा करावा लागणार त्यांना जर जास्त शिक्षा व्हायला पाहिजे ना तर आपल्याला आणखी स्ट्रॉंग पुरावे गोळा करतील आणि अजून काय काय केलंय ते सुद्धा आपल्याला शोधून काढावं लागेल तेव्हा शांतनु म्हणतो ठीक आहे पल्लवी तर पल्लवी म्हणते की अजूनही आपल्याला आईला बेशुद्ध अवस्थेतच ठेवावे लागणार आहे दुसरा आपल्याकडे कुठलाच पर्याय आहे शांतनु म्हणतो ठीक आहे मी तुझ्यासोबत आहे पण या सर्वांचा मला खूप त्रास होतो हे तू लक्षात ठेव तर पल्लवी म्हणते मला सुद्धा कळताही शांतनुते तर पल्लवी म्हणते मला सुद्धा तुमच्याकडून एक वचन हवे आई शुद्धीवर आले हे तुम्ही कुणालाही सांगणार नाही आणि विनायक दादाशी तुम्ही अगदी नॉर्मली वागताल आणि विनायक दादाला याचा तुम्ही थोडा सुद्धा संशय येऊ देणार नाही तेव्हा शांतनू हा पल्लवीला वचन देतो तेव्हा शांतनू म्हणतो की मी विनायक बरोबर नॉर्मलच वागेन आणि मोठ्याही पल्लवी शांतनू आदिती सर्वजण एकमेकांवरती हात ठेवतात तर तेवढ्या तिकडे कारमधून विनायक हा घरी येतो आणि त्यांच्या दरवाजाकडे जाऊ लागतो इकडे विनायक दरवाजासमोर येत विचार करतो की आता आईबाबांना घराबाहेर जायची वेळ आली आणि माझं काम हे शांतनूनच केलंय तेवढ्यात विनायकचा फोन खाली पडतो तर त्या आवाजाने इकडे शांतनूला विनायक आल्याचे समजते तर फोन उचलत विनायक आतमध्ये येतो तेव्हा शांतनू विनायककडे बघतो तर विनायक शांतनू समोर येत म्हणतो की का रे शांतनू काय झालं एवढा आईवरती का चिडला होतास विनायक म्हणतो की अरे मी खाली येत असताना तुझा आवाज ऐकला तेव्हा विनायक म्हणतो की ही बाई माझ्या रूममध्ये काय करते मी याला सांगितलं होतं ना माझ्या आईजवळ जायचं नाही तेव्हा विनायक म्हणतो असं आहे तर आणि आदिती काकूला हळूहळू मी वीज देतो हे यांना अजूनही कळलं नाही तर तर विनायक म्हणतो सलायन संपल्यापर्यंत सगळं संपलेलं असेल पल्लवी म्हणते की नाही शांतनो मी इथे असते आणि माझं लक्ष असतं तेव्हा विनायक म्हणतो नाही पल्लवी आपण आता आदिती काकूंची जास्तच काळजी घ्यायला हवी विनायक म्हणतो की आई तू या रूममधून जा तुला इथे यायची काही गरज नाहीये आणि या आधीही मी तुला ते सांगितलंय विनायक म्हणतो की आई तुझ्यामुळे घरातली वातावरण बिघडते आणि माझ्या माणसांना त्रास झाला तर ते मी सहन करणार नाही तेव्हा जातो इथून असे विनायक जोराने मोठ्या आईवर ओरडतो रडतच मोठ्या आई रड़त म्हणते की परमेश्वरा सगळेजण माझ्यावरच संशय घेऊन मलाच दोष देतात असे म्हणत मोठ्या रडत रडत बाहेर निघून जाते तेव्हा शांतनू विनायक कडे बघत विचार करतो की विनायक माणसाने किती नीच असायला हवं अगोदर माझ्या आईवरती गोळी चालवली नंतर तिला वीज देण्याचा प्रयत्न केलास शांतनू विचार करतो की माझ्या आईला जेवढ्या वेदना दिल्या ना त्याच्या दहा पट वेदना मी तुला नाही दिलं तर शांतनू नाव नाव लावणार नाही त्यानंतर शांतनू त्याच्या बेडरूममध्ये येतो तर शांतनूला विनायकने कशी गोळी झाडली हे सर्व आदितीने कसे सांगितले हे आता शांतनूच्या डोळ्यासमोर येतो तर शांतनू विचार करत असतो आणि पल्लवीला म्हणतो की तो माझा मोठा भाऊ आहे तरीसुद्धा त्याने असं का केलं त्यानंतर विनायक हा शांतनूकडे येतो आणि प्रॉपर्टीच्या फाईल्सवर सह्या घ्याय घेण्यासाठी ती फाईल पुढे करत म्हणतो की दादा हे कॉलेजचे काही डॉक्युमेंट्स आहे यावर तुझ्या सह्या हव्या आहेत तेव्हा शांतनू ती फाईल घेत ते प्रॉपर्टीचे पेपर असल्याचे बघतो पण शांतनू त्यावरती सह्या करतो त्यानंतर शांतनू हा पल्लवीकडे येत म्हणतो की दादांनी आपल्या घराच्या प्रॉपर्टीच्या माझ्याकडून सह्या घेतल्यात आता आपण दोघांनी विनायकचा पर्दाफाश करून त्याला धडा शिकू असे म्हणत शांतनू आणि पल्लवी दोघेही एक झालेले असतात तर आता विनायकचा कपटी चेहरा शांतनू समोर येत शांतनूने नाटक करून विनायकचा गळा कापलेला असतो आणि आता विनायकला रंगे हात पकडत शांतनू विनायकला कशी शिक्षा करणार हे बघण्यासाठी आणि स्वाभिमान मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा